नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मंडळी, एखादी गोष्ट नामंजूर असल्यास त्याविरोधात आपण फतवा काढून निषेध व्यक्त करतो. मात्र हेच नाव असलेला एक चित्रपट आहे, आणि या चित्रपटात काय आहे तर एक लव्ह स्टोरी जी आहे ती हटके लव्ह स्टोरी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे या सगळ्यात एक इंटरेस्टिंग विषय जाणवतो आहे, आणि म्हणूनच या चित्रपटाच्या टीमशी मी गप्पा मारणार आहे आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत. ते सगळे स्वतः आहेत माझ्यासोबत. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर. कसे आहात सगळे? मस्त. आता प्रमोशन करतायत, विविध झलक समोर आली गाणी, काय काय प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत येतात त्यापासून मी सुरुवात करते. छायाताई, तुम्हाला काय प्रतिक्रिया? सिनेमाची गाणी सगळ्यांना आवडत आहेत खरं तर, आणि म्हणजे माझ्यापर्यंत जे पोहोचलंय ते लव्ह स्टोरी आहे हे टीझरमध्ये लक्षात येतच आहे. पण मला वाटतं की कोणतीच लव्ह स्टोरी सेम नसते. प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये काहीतरी वेगळं असतं. जसं प्रेम म्हणजे प्रेम नसतं, माझं असं म्हणणं आहे की प्रेम म्हणजे प्रेम असतं पण सगळ्यांचं सेम नसतं. सो ही एक वेगळी लव्ह स्टोरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. गाणी उत्तम झालेली आहे, आणि म्हणजे हा एक आमचा तरुण आहे प्रतीक. येस, तर प्रतीकने डिरेक्ट पण केली आहे, त्यानेच लिहिली आहे आणि तोच ह्यात लीड करतोय. तर मला वाटतं माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे ह्या फिल्मचं. म्हणजे ऐकते तुझ्याविषयी, तू एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय आणि या चित्रपटाच्या निमित्त, किंवा या चित्रपटाच्या आधी म्हणूयात की तू बऱ्याच गोष्टी करत होतास, पण हा चित्रपट याच्यात अभिनय करणं, दिग्दर्शन आणि बऱ्याच धुरा सांभाळणं हे कसं होतं तुझ्यासाठी? प्रचंड नवीन अनुभव आहे. अनुभवच नाही, हे क्षेत्रच नवीन आहे माझ्यासाठी. पण तरीही मी केलेला प्रयोग किंवा झालेली कलाकृती कुठेही नवीन वाटणार नाही तुम्हाला, याची काळजी मी घेतली आहे. अनुभव फार नवीन होता, फार वेगळा होता, फार छान होता. चांगले वाईट अनुभव आले, खूप काही शिकायला भेटलं आणि ओढाथण भरपूर झाली, कारण कॅमेऱ्यासमोरही काम करायचं ॲज अन ॲक्टर, कॅमेरा मागे मॉनिटरसमोरही काम करायचं ॲज अन डिरेक्टर. पण प्रयत्न केला पूर्णपणे आणि निराश नक्कीच नाही होणार तुम्ही चित्रपट बघून. तुम्ही प्रमोशन दरम्यान किंवा लॉन्च दरम्यानही म्हणत होतात की एक वेगळी लव्ह स्टोरी आणि या सगळ्या गोष्टी, पण ही स्टोरी किंवा ही गोष्ट समोर आणण्याचं का ठरवलं असतो त्याबद्दल? आमचं जे सध्याचं जे जनरेशन आहे, आमची जी पिढी आहे, त्यांच्यासाठी प्रेमाची व्याख्याच बदलली आहे. सध्याचं प्रेम आहे ना, फार वेगळ्या प्रकारचं प्रेम चालू आहे, एक उडत्या प्रकारचं प्रेम चालू आहे. आणि जर तुम्ही काही काळ मागे जाऊन बघाल तर प्रेमाची व्याख्या थोडीशी वेगळी होती. तर मला ते या जनरेशनमधला कोणीतरी पुढे येऊन या जनरेशनसाठी एक अशी कलाकृती बनवतोय जो की एकदम टोकाचं प्रेम दाखवतोय. म्हणजे प्रेमासाठी काहीही केलं जाऊ शकतंय, किंवा शिद्दतवाला प्यार ज्याला म्हणतो आपण, तर त्या प्रकारचं काहीतरी मला दाखवायचं होतं. त्याचसोबत बऱ्याचदा काही सामाजिक मुद्दे आपल्या ऐकण्यात, बघण्यात, बोलण्यात असतात, अनुभवतो आपण, पण ते दुर्लक्षित राहून जातात. तर त्यावर प्रकाश टाकायचा होता मला, आणि त्याचसोबत बऱ्याचशा चित्रपटांमध्ये काही गोष्टी मिस आउट होऊन जातात. जर स्पेशली लव्ह स्टोरीबद्दल बोलायचं असेल तर लव्ह स्टोरीवर फोकस करताना बऱ्याचदा त्या चित्रपटातला मैत्रीचा घटक म्हणा, किंवा कौटुंबिक प्रेम म्हणा, किंवा काही फन फॅक्टर म्हणा, या गोष्टी आहेत ना थोड्या मिस आउट होऊन जातात. तर मला त्यावर थोडं फोकस करायचं होतं की कोणतेही चित्रपट बघणारे आई बाबा किंवा मित्र किंवा प्रिय प्रिय प्रियकर प्रियसी कुणीच म्हणायला नको की अरे राहून गेलं. तर त्यासाठी हा एक प्रयत्न केला. तुझ्या खऱ्या आयुष्यातले काही अनुभव टाकलेस त्या पॉजमध्ये आलं सगळं? श्रद्धा करते म्हणते मी. तू कशी जोडली गेलीस या सगळ्या टीमशी? माझी पहिली मीटिंग 6 वर्षांआधी झालेली फतवाची. तर तेव्हा मला ते बोललेले की जसं आम्हाला कॅरेक्टर वगैरे हवं आहे तसं तू आहे, पण तुला ऑडिशन्स द्यावे लागतील आणि जर तू ऑडिशन्स क्लिअर केले तरच तू पार्ट बनू शकते या फिल्मचा. तर मग त्यानंतर 2 वर्षांनी ऑडिशन्स झाले, 2 वर्षांनी मी ऑडिशन्स दिले. मग त्यानंतर 6 महिन्यांनी वर्कशॉप झालं. अंटिल देन असं शॉअर नव्हतं की मी ते कॅरेक्टर करते. मग त्यानंतर जेव्हा वर्कशॉपमध्ये 20-25 दिवस झाले तेव्हा त्यांनी मला म्हणजे असं क्लॅरिटी आली मला की हो मी करते. आणि जेव्हा शूट सुरू झालं तेव्हा मला डेफिनेटली कळालं की हो मीच करते हे कॅरेक्टर. एकीकडे असे छाया कदम यांच्यासारखे उत्तम कलाकृती करणारे कलाकार असतात समोर, आणि हे सगळं दडपण होतं का की आपण पहिल्यांदा करतोय काय? डेफिनेटली डेफिनेटली खूप बर्डन होतं, खूप नर्वसनेस होता, खूप एन्झायटी होती, पण मला करायचं होतं ते. आणि मी
त्यासाठी खूप एफर्ट्स घेतले. आणि जसं तुम्ही बोलले की सगळे मोठे स्टारकास्ट स्पेशली मॅम, पण ते त्यांनी असं जाणून नाही दिलं आम्हाला एकदम. म्हणजे असे आमचे जे सीन्स पण होते ज्यात काहीतरी लागतंय किंवा ते हार्शली बिहेव करतात, तर प्रत्येक टेकनं त्यांचं असं होतं की सॉरी सॉरी लागलं का तुला, काही झालं का, आणि म्हणायचे नाही मॅम उलट तुम्ही ते करा, त्याच्यामुळं मला तो जास्त फील येतोय. तर त्याच्यामुळे तो नर्वसनेस आणि जी एन्झायटी होती त्यांच्याबरोबर काम करण्याची बर्डन, ते कमी झालं आणि खूप मजा आली. सगळी कौतुक झालेलं आहे. पण मला असं वाटतं तुमचा एकूण प्रवास बघितला ना वेगवेगळ्या भूमिकांचा, तर तुम्ही चूजी वाटत नाही, जे तुमच्याकडे येत आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे ते सहजपणे करून जातात. हे ऑब्झर्वेशन माझं आहे, ते बरोबर आहे की नाही माहित नाही. कितपत करेक्ट आहे. सगळ्यांना असं सगळेजण बोलतात की अगं तुम्ही खूप निवडक वगैरे असं, पण नाही अगं माझ्या वाट्याला जे येतं मेन काय कथा चांगली आणि आपली भूमिका, आणि माझ्या वाट्याला जे येतं ते मी प्रामाणिकपणे करते, बस एवढंच. पण मराठीत करत असताना तुम्ही हिंदीतही उत्तम कामं करतायत, तर पुन्हा एकदा काही विचारणा होती आहे का तर त्याबद्दल? आहे आता सध्या मराठी, हिंदी आणि या व्यतिरिक्त एक वेगळ्या भाषेमध्ये काम चालू आहे, पण ते आल्यावर मी सांगेन. सध्या फतवा. पण तुमचं कॅरेक्टर खरंच वेगळं आहे, याच्याबद्दल तुम्हाला अनेक जणांनी सांगितलं असेल, तर त्या कॅरेक्टर्सचे विविध पैलू असतील, ते कशा पद्धतीने समोर येणार? येस, ह्या सिनेमात पहिल्यांदाच मी नेगेटिव्ह रोल करते, म्हणजे मला वाटतं याच्या आधी एखाद दुसरा सीन वगैरे असं काहीतरी केलं असेल, पण या सिनेमात प्रॉपर त्यांनी ना लुक वाईज आणि त्या कॅरेक्टरला नेगेटिव्हच्या पण वेगवेगळ्या शेड्स दिल्या आहेत, तर माझ्यासाठी खरं ते एक वेगळं होतं, म्हणजे चॅलेंज पण आणि एक मला जे नाही केलं ते करून बघायला आवडतं, तर माझ्यासाठी ती एक गंमत होती. जसं माझं यात नाव आहे दुर्गा, तर असं वेगळं आहे त्याच्यासाठी पण मी याचेच आभार मानेन, कारण त्याने एवढं छान लिहिलं आहे अगं ते, आणि त्याच्या त्याच्या डोक्यात फिट होतं की जरी तो नेगेटिव्ह रोल असला तरी तो कशा पद्धतीने लोकांसमोर आला पाहिजे, तर बस तो जरी लहान असला तरी त्या कॅरेक्टरचा आणि त्या कथेचा अभ्यासाचा भरपूर होता, सो तो सांगेल तसं. तरुण कलाकार येतात आणि त्यांना बरंच करायचं दिग्दर्शन असेल, अभिनय या सगळे, ते बघून काय वाटतं की त्यांच्यात ती एक जिद्द असते? खूप भारी वाटतं, म्हणजे म्हटलं ना की मी या वयात माझं काही ठरलंच नव्हतं की काय करायचंय, मला यांचं कौतुक वाटतं की म्हणजे हे ठरवतायत बरं आणि असंच येत नाही, त्याच्यावर प्रॉपर अभ्यास करून येत आहेत, तर मला वाटतं की पुढचं म्हणजे आमच्यासाठी खूप चांगलं आहे ना की आम्हाला आणखीन बरीच वर्ष काम करायला मिळणार यांच्यावर. तुझा एक्सपिरियन्स कसा आहे छायाताईंसोबत? छाया मॅम सोबत जसं तुम्ही विचारलं मला एक वाक्य ॲड ऑन करायचं आहे की छाया मॅम तुम्ही म्हणताय की रोल स्वीकारतात, तर माझं असं म्हणणं आहे की त्या योग्य डिसिजन घेण्यापेक्षा डिसिजन घेऊन तो योग्य सिद्ध करतात, त्याआधी रोल स्वीकारतात मग त्याला न्याय देतात आणि मग ते सिद्ध करतात की माझं डिसिजन कसं योग्य होतं. माझ्या बाबतीत मॅमला मी समोर ठेवून दुर्गा हे कॅरेक्टर लिहिलं होतं, म्हणजे कॅरेक्टर लिहून मी मॅमला अप्रोच नाही झालो, आधी मॅमला डोक्यात ठेवून कॅरेक्टर लिहिलं आणि मग मी अप्रोच झालो.